विधान परिषद के पदवीधर चुनाव में नागपुर विभाग में महाविकास अघाड़ी की ओर से इतिहास रचा गया। नागपुर विभाग से अभी तक भारतीय जनता पार्टी का ही बोलबाला रहा है, मगर इस साल कांग्रेस के युवा प्रत्याशी अभिजीत वंजारी ने भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी को बड़ी हार देकर ऐतिहासिक जीत हासिल की है। विजय प्रत्याशी अभिजीत वंजारी से हमारी टीम ने बात की तो उन्होंने बताया कि जनता को परिवर्तन होना था, साथ ही अब पदवीधर मतदाताओं की समस्या पर ध्यान देकर उन्हें सुलझाना है। एक चांगली निवडणूक या निमित्ताने विधान परिषदेकरता पहिल्यांदा लोकांनी बघितली, आम्ही सगळ्यांनी बघितली आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्साह होता, मतदारांमध्ये उत्साह होता आणि एवरेज 64% जास्त मतदान या निवडणुकीत झालं। या निवडणुकीचा इतिहास राहिला आहे की 33%, 34%, 36% जास्त अधिक मतदान कधी झालं नाही आणि त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण होतं, लोकांना परिवर्तन पाहिजे होतं आणि लोकांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये सहभागी घेतला तर अत्यंत चांगलं वातावरण आहे। याच्यापुढे पदवीधरांचे जे प्रश्न आहे ते मांडण्याचा आपण आटोक्याने प्रयत्न करू आणि विधिमंडळामध्ये यापूर्वी पदवीधरांच्या मतदारसंघामधून गेलेला आमदार यांनी ज्या पद्धतीने काम लोकांना अपेक्षित होतं ते नाही झालं म्हणून हा चेंज होता, तर तो याच्यानंतर तो बघायला मिळेल। खूप त्या बाबतीमध्ये मला सांगता येणार नाही, परंतु राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये ॲरोगन्स हा चालत नाही। जर आपण कुठेही सत्तेवर गेलं आणि जर तो व्यक्ती ॲरोगंट झाला तर लोक त्याला ॲक्सेप्ट करत नाही। पदवीधरांचे प्रश्न सोडवायचे आहे ते सोडवणार आहे।